माझं नाव मीना गोडखिंडे. 45 वर्षापूर्वी मी डोंबिवलीत आले. मी मूळची पुण्याची बरं का, आणि पुण्यात असताना लहानपणी पुण्याचे गणेशोत्सव सगळीकडे फेमस आहेत. तर माझे वडील मला गणपती बघायला घेऊन जायचे, तेव्हापासूनच मी बाप्पांच्या प्रेमात पडले. त्यानंतर शिक्षण, नोकरी आणि लग्न झाल्यानंतर मी डोंबिवलीत आले. डोंबिवलीत आल्यावर लेखन वाचनाची सवय असल्याकारणाने एका लेखक स्पर्धेत मी भाग घेतला. तेव्हा मला पहिलं बक्षीस गणपती म्हणून मिळालं आणि तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की आपल्या घरात बाप्पा हवे, विद्येची दैवता आपल्या घरात हवीच. आणि या दृष्टीने हळूहळू माझ्या गणपती संग्रहाला सुरुवात झाली. 2001 पासून मी गणपती संग्रह सुरुवात झाली. या संग्रहाच्या आठवणी खूप चांगल्या आहेत. अनेक मान्यवरांनी माझा संग्रह बघून मला छान छान गणपती दिले. त्यापैकी प्रामुख्याने मी उल्लेख करीन तो नानाजी देशमुख यांचा. मी चित्रकूटला गेले असताना नानाजी देशमुखांनी मला 3 ठिकाणी लाकडी फोल्ड होणारा गणपती दिला. नंतर डॉक्टर विश्वास मेंदळे, ते आज आपल्यात नाही, पण ते माझ्या घरी येऊन त्यांनी मला रेडियमचा गणपती दिला. तसेच पितांबरीचे रवींद्र प्रभू देसाई हे स्वतः संग्रह बघण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला वीणावादन करणाऱ्या बाप्पाची सुरेख मूर्ती दिली. डोंबिवलीतल्या अनेक अनेक मान्यवरांनी मला गणपती भेट दिली. पण हे जे गणपती आहेत ना, ते गणपती आम्ही बंदिस्त ठेवलेले नाही आहे, कारण बंदिस्त ठेवले की सगळी शोभा जाते. त्यामुळे शोकेस आणि काचपट्ट्यांवर गणपती ठेवले. तुम्हाला माहीतच आहे की डोंबिवलीत धुळीचा त्रास खूप होतो, त्यामुळे त्या काचपट्ट्या आणि शोकेस दर 15 दिवसांनी साफ करावी लागते. आणि ते साफ करण्याचं काम माझे मिस्टर मुरलीधर करतात. प्रत्येक गणपती काढून तो साफ करून त्यांना 6 ते 7 तास गणपती साफ करण्यास लागतात, पण मनोभावे ते बाप्पाची सेवा करतात. हळूहळू माझ्याकडे गणपती यायला लागले. अनेक लोकांनी त्याची दखल घेतली, काही वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आणि मला असं वाटायला लागलं की आपण गणपतीचा संग्रह हा प्रामुख्याने घरगुती संग्रह आहे. मोठ्या मोठ्या ठिकाणी खूप गणपतीचे संग्रह असतात, पण माझ्या 190 स्क्वेअर फूट जागेमध्ये हे 280 गणपती नेटकेपणाने मांडणं आणि त्याची स्वच्छता करणं खरंच अवघड आहे. आता तुम्ही बघितलंच आहे की दारापासून सुरुवात आहे ते हॉलच्या शेवटापर्यंत, पण आमच्याकडे आता मात्र गणपती ठेवायला जागा नाही आहे याची मला अतिशय खंत वाटते आहे. आणि असा हा बाप्पा आल्यानंतर खूप चांगले चांगले अनुभव आले. माझ्या लेखनाला वाचनाला खूप गती आली. या बाप्पाच्यामुळे मला सांगायला अतिशय आनंद होतो की माझ्या संक्षिप्त पेशवाई या पुस्तकाच्या चक्क 5 आवृत्त्या बाप्पाच्या आशीर्वादाने झाल्या. शनिवार वाड्यावर आम्ही या पुस्तकाचं प्रकाशन केलं तेव्हा हा कागदी लागल्यापासून जमलेला गणपती आम्ही शनिवार वाड्यावर नेला होता. आणि ह्या बाप्पाच्याच कृपेने माझा संग्रह दिवसेंदिवस वाढतोय. या बाप्पामुळे आम्हाला सकारात्मक दिशा मिळते, लेखनाचाही व्यासंग बाप्पामुळे वाढतोय. आणि ह्या बाप्पाचा हे आशीर्वाद आहे. हे घर आमच्या दोघांचं नाही, हे घर माझ्या बाप्पांचं आहे. कुणी केव्हाही या, माझा संग्रह बघण्यास या. नमस्कार.